नमस्कार रेणुकास किचन मॅजिक मध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आता आषाढी एकादशी येणार आहे ना तर आज आपण बनवणार आहोत बटाट्याचा शिरा तुम्ही बघा किती छान आणि सुंदर असा आपला हा बटाट्याचा शिरा बनतो आणि अगदी कमी सामानात आणि झटपट बनणारी आपली रेसिपी आहे तुम्हाला जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि खायला तर याची टेस्ट काय सांगू एकदमच जबरदस्त आणि झक्कास अशी टेस्ट लागते आपल्या शिऱ्याची तर चला आपण वेळ न घालवता पटकन याला बनवणं स्टार्ट करूयात यासाठी आपल्याला या ला लागणार आहे तूप उकडलेले तीन बटाटे तर याला उकळून छानपैकी याची जे सालं आहेत ते काढून घेतलेले आहेत त्यानंतर एक वाटी साखर आणि अगदी थोडे ड्रायफ्रूट्स सर्वात अगोदर आपले हे जे तीन उकडलेले बटाटे होते आपल्याला याला छानपैकी असं वाटीने स्मॅश करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे तुम्ही किसणीने किसूनसुद्धा घेऊ शकता किंवा अशा प्रकारे वाटीनेसुद्धा याला स्मॅश करू शकता एका कढईमध्ये आता दोन ते चार मोठे चम्मच आपल्याला तूप घालायचं आहे कढईसुद्धा छान तापलेली आहे आपली तर बघा इथे आम्ही एकूण चार ते साडेचार चम चम्मच तूप घातलेलं आहे कढाईमध्ये आणि यामध्ये आता आपल्याला ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत आणि अगदी छान असे ब्राऊनिश कलर येईपर्यंत आपल्याला हे जे सगळे ड्रायफ्रूट्स आहेत हे तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत छान असा ब्राऊनिश कलर यायला हवा याला आपले सगळे ड्रायफ्रूट्स छानपैकी तुपामध्ये परतून घेतलेले आहेत आपण याचा कलरसुद्धा छान चेंज झालेला आहे जर आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझे असेच छान छान व्हिडिओ मिळत राहतील तर आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे तर आपले हे ड्रायफ्रूट्स फ्राय झालेले आहेत छानपैकी तर आता आपण त्याच तुपामध्ये जे आपले स्मॅश केलेले बटाटे होते तीन हे घालून घ्यायचे आहेत आणि याला छानपैकी असं तुपामध्ये परतून घ्यायचं आहे अगदी छान असा ब्राऊनिश कलर येईपर्यंत उपवासामध्ये थोडंसं आपल्याला तिखटसोबत गोडही हवं असतं आणि जे उपवासामध्ये तिखट खात नाहीत त्यांच्यासाठी हा शिरा तर अगदी उत्तम पर्याय आहे तर याला सतत हालवत राहायचं आहे नाहीतर आपला शिरा खाली लागू शकतो आणि तूप सुटेपर्यंत आपण याला आता परतून घेऊयात एका गंजामध्ये आता आपण अर्धा वाटी पाणी घालून घेऊयात आणि या अर्ध्या वाटी पाण्यामध्ये आता आपण जी एक वाटी साखर घेतली होती सुद्धा घालून घ्यायची आहे तर अर्धा वाटी पाण्यामध्ये आपण एक वाटी साखर घातलेली आहे इथे आता ह्या पाण्याला फक्त उकडी फुटू द्यायची आहे आणि साखर विरघळू द्यायची आहे याचा पाक वगैरे नाही करायचा आहे आपल्याला जे स्मॅश केलेले आलू होते आपण तुपामध्ये फ्राय करायला टाकले होते बघा छान असं तूप सुटलेलं आहे याला आणि थोडासा कलरसुद्धा चेंज झालेला आहे बघा साईडने याला छानपैकी असं तूप सुटलेलं आहे आमच्या इथे प्रत्येक उपवासाला माझी आई हा जो शिरा आहे दरवेळेस बनवते आणि माझ्या इथे सगळ्यात जास्त मला हा शिरा खूप जास्त आवडतो तर आता आपण याला अजून थोडा वेळ परतून घेऊया असंच तर याला आता आपण छानपैकी तुपामध्ये भाजून घेतलेलं आहे यामध्ये आता आपण मणुके घालून घेऊयात आणि हे जे पाणी होतं साखरेचं आपण बनवलेलं हे सुद्धा यामध्ये घालून घ्यायचं आहे थोडं थोडं घालायचं आहे एकसोबत आपल्याला सगळं पाणी नाही घालायचं आहे यामध्ये नाहीतर आपला जो शिरा आहे हा चिकट होईल सतत हलवत राहायचं आहे याला आणि अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे इथे हलवायची थोडीशी मेहनत तुम्हाला घ्यावी लागेल त्यामुळे आपला जो शिरा आहे हाँ एक हा एकदम परफेक्ट बनेल तर असंच हलवत राहायचं आहे तर इथे आम्ही आता सगळं पाणी घालून घेतलेलं आहे यामध्ये छान घट्टसर आलेला आहे आपला शिरा बघा याची कन्सिस्टन्सी आता आपला जो शिरा आहे हा ऑलमोस्ट झालेलाच आहे यामध्ये आता आपण जे ड्रायफ्रूट्स होते फ्राय केलेले तुपामध्ये हे घालून घ्यायचे आहेत अगदी थोडेसे आम्ही इथे केसरचे काही धागे घालतो आहेत तर केसर टोटली ऑप्शनल आहे फ्लेवरसाठी आम्ही इथे अगदी थोडंसं जायफळ किसून घालतो आहेत तर याऐवजी तुम्ही वेलची पूड घातली तरीसुद्धा चालेल आपला शिरा जो आहे बघा किती छानपैकी बनून रेडी झालेला आहे आणि सुंदर असा कलर आलेला आहे आपल्या शिऱ्याला जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला शेअर सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा आणि बेलायकनसुद्धा बेल सुद्धा प्रेस करा भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय